वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामध्ये बस स्टँड परिसरात बसमध्ये चढत असलेल्या एका प्रवासी महिलेच्या बॅगमधून सोनसाखळी शिताफीने चोरी करणाऱ्या महिलेसह टोळीच पोलीस कर्मचारी सचिन भालशकर यांच्या सतर्कतेमुळे हाती लागली आहे. चंदा लक्ष्मणराव महाकाळकर या महिला प्रवासीच्या बॅगमधून सोनसाखळी शिताफीने चोरी करणाऱ्या महिलेस ताब्यात घेत पोलीस कर्मचारी सचिन भालशंकर यांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाट पोलिसांनी या चोरट्यांच्या महिला गँगमधील 3 महिलांना रंगेहात ताब्यात घेतलं आहे. या चोरट्या महिलांकडून चोरी केलेली 1.5 तोळ्यांची चेन जप्त करण्यात आली. तीनही महिला नागपूर येथील शताब्दी चौकातील असून या महिलांसोबत 5-6 महिलांची आणखी मोठी गँग याचप्रमाणे अनेक बसमध्ये चढून वेगवेगळ्या गावांमध्ये चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसातच या प्रकरणाच्या तपासात आणखीन काही चोरट्या महिला पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंदा लक्ष्मण महाकाळकर. मग मी बस स्टॉपवरून जात होती, बस वर बसली मी, तर बसवर बसता बसता मग मी बस स्टॉपच्या समोर निघाली. ह्या दादा आला बलवाले, मला म्हणत होता का कोणाचं तरी काहीतरी गेलं का डब्बी. मी पाहायला गेली, माझी बॅग उघडी चैन दिसली, तर दोन्ही चैन मी म्हटलं दादाला माझी डब्बी गेली, तशीच मी धावत दादाबरोबर गेली. चाल म्हणे माझ्यासोबत, बस बॅग घे म्हणे, पोरं घे म्हणे, चाल माझ्यासोबत म्हणे. तसेच मी पकडून ठेवली म्हणे, ठीक आहे म्हणलं. तशीच मी दादासोबत गेली तर माझं चैन मिळाली मला. मी राहुल सुरेशराव वैद्य, मी एक हुंगार सैनिक आहे आणि सचिन भाऊ आपले भालशंकर हिंगणघाट पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. त्यांनी आम्हाला कॉल केला आणि म्हणे ह्या इथे इथे बाया अशा अशा पद्धतीच्या आढळल्या आहे, तर म्हणे यांच्याकडे लक्ष द्या त्वरित. आम्ही गोलू काटकर आणि सौरभ पांडे, तो एक सोनू पांडे म्हणून आमचा मित्र आहे, तो आता इथे नाही आहे, तो पण होता आणि आम्ही त्याच्या बायावर लक्ष दिलं, त्याचे फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर सचिन भाऊ म्हणे ठीक आहे म्हणे. त्याच्यानंतर मग सचिन भाऊसोबत आम्ही त्याच्या बायाचं मागं गेलो आणि त्यांनी तिघीजणींनी एक बसमधल्या बाईची चैन पळवली होती. तसंच मग मी धावत गेलो बसमध्ये, ती बस निघाली होती. त्या बसच्या बाईला विचारलं का तुमचं काही गेलं का, ते बाई आली धावत धावत म्हणे हो आमची चैन गेली. त्यानंतर त्या बायांकडे आमचं लक्ष होतं, त्यांनी चैन कुठं ठेवली का ठेवली, तशीच आम्ही तिथे चैन काढली आणि मग ते पोलीसवाले सचिन भाऊ भालशंकर.